सर्वांना प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम। वायलर मेमोरियल चर्चच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भक्तीला आपण सुरुवात करूया। परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या अंतराला त्याचे स्तवन करा, परमेश्वराचे स्तवन करा। ही भक्ती आपण परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित करूया। आपण प्रार्थना करूया। स्वर्गामध्ये वस्ती करणारे आमचे जिवंत पवित्र प्रभू परमेश्वर पिता, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझे उपकार स्तुती करतो आजच्या ह्या प्रभुवाराबद्दल परमेश्वर पिता। विशेष प्रकारे आजचा हा प्रभुवार तू आम्हाला देऊ केलास, आजची ही ऑनलाईन भक्ती तू आम्हाला देऊ केलीस, याबद्दल आज आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझे उपकार स्तुती करीतो। आम्ही तुला हीच प्रार्थना आणि विनंती करतो, आजची भक्ती प्रार्थना सर्व तुझ्या हातामध्ये घे आणि आजची उपासना आजची ही भक्ती तुझ्या गौरवासाठी तू करून घे अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो। येशूच्या गोड नावाची प्रार्थना केली म्हणून तो एक आमीन। परमेश्वराचा आपण गौरव करूया। आपण उपासन गीत नंबर 7 ह्यावेळेस एकत्रित गाऊया। आपण आपला विश्वास व्यक्त करूया। प्रशिद्धांचा मतांकर आपण प्रार्थनापूर्वक परमेश्वराला सादर करूया। सर्वसमर्थ देव पिता, आकाश व पृथ्वीचा उत्पन्न करिता त्याच्यावर मी विश्वास ठेवतो
आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याचे उदयाने गर्भून झाला, कुमारी मरीच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंथ पिलाचे दुःख भोगविले, ज्याला वधस्तंभावर खिळण्यात आले, जो मरण पावला व ज्याला पुण्यात आले, जो मृत्युलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्यास मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र साधक महामंडळ, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालीन जीवन याविषयी विश्वास ठेवतो. आमेन. ह्यावेळेस आपण स्तोत्र वाचन करूया आणि स्तोत्र क्रमांक 62 याचं पुढ्यापर्यंत चर्चे सभासद राजू आळवेकर हे करतील. स्तोत्रसहिता 62 आपण आळीपाळीने वाचून पाहूया. माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे, त्याच्यापासून मला तारण प्राप्ती होते. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे, मी सहसा ढळणार नाही. एकट्या मनुष्याला मारण्याकरता त्याच्यावर तुम्ही सर्व कोटवर चढाई करून याल. तो झुकलेल्या भीतीसारखा, कोसळलेल्या कुंभणासारखा आहे. त्याच्या उच्च पदावरून त्याला पाडण्याकरिता मात्र ते मसलत करीतात. त्यांना लबाडे आवडते, ते आपल्या तोंडाने आशीर्वाद देतात पण मनातून शाप देतात. हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे, मी ढळणार नाही. माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे. माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे. अहो लोको हो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा, त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा. देव आमचा आश्रय आहे. मानव प्राणी केवळ वाप आहे, ते केवळ मिथ्य आहे. तराजूत घातले असता ते हलके भरतील, ते सर्व वापच आहेत. जुलम जबरदस्तीवर भिस्त ठेवू नका, लूट केल्याची शेकी मिरवू नका, संपत्ती वाढली तरी तिच्यावर चित्त ठेवू नका. एकदा देव बोलला आहे, मी दोनदा ते ऐकले आहे की सामर्थ्य देवच आहे. शिवाय हे प्रभू, तुझ्या ठाई वात्सल्य आहे, कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतोस. वाचले वचनात देव आशीर्वाद पाठव. देवाच्या गौरवासाठी आपण उपासना संगीत गीत नंबर 111 ह्यावेळेस एकत्रित गाऊया. सर्व योजना मला निघा.
प्रार्थना करूया। स्वर्गीय देवा, मी तुझे मनापासून आभार मानतो आजच्या प्रभुवारबद्दल। परमेश्वर पिता, विशेष प्रकारे ही तू वेळ आम्हासाठी देऊ केलीस की तुझ्याकडे मी प्रार्थना विनंती आमच्या सादर कराव्या। परमपवित्रेश्वर, मी प्रार्थना विनंती करतो आमच्या प्रिय ऑर्डर मेमोरियल चर्चच्या मंडळीसाठी। ही मंडळी तुझी आहे, तू निवडलेलं लोक आहेत माझ्या राजा। आज आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो, या दिवसातून जात असताना आमचे सर्व लहान थोर ज्येष्ठ सभासद बंधू बहिणी सर्वांना विशेष प्रकारे तुझी दया, तुझी कृपा पुरव, सर्वांचं तू सहाय्य कर। ह्या दिवसात प्रत्येकाला उत्तम आरोग्य, शक्ती, सामर्थ्य मिळावं, प्रत्येकाच्या कामात त्यांना यश मिळावं, आणि विशेष प्रकारे जे अडचणीमध्ये आहेत, समस्येमध्ये आहेत, दुःखात, त्रासात, आजारपणामध्ये आहेत, त्या सर्वांना तुझं आरोग्य, तुझं समाधान, तुझी शांती प्राप्त व्हावी अशी आज आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो। जे आमचे प्रियजन दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत, जे घरामध्ये उपचार घेत आहेत, जे अनेक आजाराने त्रस्त, वेदनेने दुःखी आहेत, परमेश्वर पिता त्या सर्वांची तू काळजी घे, त्या सर्वांच्यावर तुझी दया, तुझी कृपा तू कर, आणि त्या सर्वांचं तू सहाय्य कर अशी आज आम्ही तुला आग्रहाची, कळकळीची प्रार्थना आणि विनंती करत आहे परमेश्वर पिता। आज आम्ही प्रार्थना करतो या मंडळीची, आमचे प्रिय पालक साहेब, त्यांचे प्रिय कुटुंबातील सर्व प्रकारची सेवा तू आशीर्वादित कर। आज आम्ही प्रार्थना करतो मंडळीतील सर्व कमिट्यांवरती तुझा विपुल आणि भरपूर असा आशीर्वाद पाठव। आज आम्ही प्रार्थना विनंती करतो सीतील सर्व आमच्या तरुण बंधू बहिणींसाठी, संडे स्कूलतील सर्व लहान लेकरांसाठी, त्याचप्रमाणे कॉलेजमधील सर्व आमच्या बंधू आणि बहिणींसाठी, त्याचप्रमाणे सर्व महिला मंडळीतील आमच्या सर्व आईंसाठी परमेश्वर पिता तू दया कर, तू कृपा कर। या सर्व प्रकारच्या सेवा तू मंडळीसाठी, तुझ्या सेवा कार्यासाठी आशीर्वादित कर परमेश्वर पिता। आज आम्ही प्रार्थना करतो मंडळीतील सर्व कमिट्यांवर तुझा विपुल आणि भरपूर असा आशीर्वाद पाठव। आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो परमपवित्र ईश्वरा, मंडळीचं सर्व प्रकारचं सेवा कार्य तू आशीर्वादित कर। सर्व ऑनलाईन भक्ती प्रार्थना, रविवारची भक्ती प्रार्थना, शुक्रवारची प्रार्थना, बुधवारची प्रार्थना, खेड्यापाड्यातील सर्व प्रकारचं काम आज आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहे। या सर्व सेवेद्वारे वाईल्डर मेमरी चर्च या मंडळीद्वारे तुझं गौरव व्हावं, तुला मान सन्मान मिळावा अशी आज आम्ही तुला आग्रहाची, कळकळीची प्रार्थना आणि विनंती करत आहे। आज आम्ही प्रार्थना करतो कोल्हापूर चर्च काउन्सिल तुझा विपुल आणि भरपूर असा आशीर्वाद पाठव। सर्व आमचे प्रिय पालक साहेब, मिशनरी, सुवार्थिक, सर्व मंडळ्या, त्या सर्वांना आणि विशेष प्रकारे कोल्हापूर चर्च काउन्सिल कार्यकारिणीवर तुझी कृपादृष्टी होऊ दे परमेश्वर पिता। आज आम्ही प्रार्थना विनंती करतो आमच्या महाराष्ट्र राज्यावर तुझी दया, तुझी कृपा तू कर, आणि परमपैतेश्वरा राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री या सर्वांचं तू सहाय्य कर, तुझी दया, तुझी कृपा तू त्यांना देऊ कर परमेश्वर पिता। आज आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो आमच्या भारत देशावर तुझा विपुल आणि भरपूर असा आशीर्वाद पाठव। या देशामध्ये बंधू शांतता, प्रीती, एकता विशेष प्रकारे राहावी यासाठी तू सहाय्य करावंस, तुझी दया, तुझी कृपा तू पुरवावीस अशी प्रार्थना आणि विनंती करत आहे। देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, सर्व याचे गव्हर्नर, त्यांचे मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ या सर्वांना आज आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहे परमेश्वर पिता। आज आम्ही प्रार्थना देशापुढे जे प्रश्न आहेत, ज्या अनेक समस्या आहेत, ज्या अनेक आव्हानं आहेत, त्यावर मात करण्यासाठी, त्यातून पुढे आमच्या देश जाण्यासाठी तू सहाय्य कर। अनेक त्या ठिकाणी परमेश्वर पिता लोक चिंतेमध्ये आहेत, काळजीमध्ये आहेत, त्या सर्वांचं तू सहाय्य कर अशी देखील आज आम्ही तुला आग्रहाची, कळकळीची प्रार्थना आणि विनंती करत आहे परमेश्वर पिता। जे शासनाने परमपैतेश्वरा जे नियम त्या ठिकाणी शिथिल केलेले असताना, जे अनेक त्या ठिकाणी स्कूल कॉलेजेस परमेश्वर पिता पुन्हा एकवार सुरू होत असताना तू दया कर, तू कृपा कर, आणि परमपैतेश्वरा सर्वांचं येणं जाणं, शिक्षण घेणं, काम करणं सर्व काही तुझ्या हातामध्ये घे, आणि त्या सर्व गोष्टीद्वारे तुझं गौरव व्हावं, शासनाचे जे नियम आहेत त्यांनी पाळावे, आणि त्यानुसार सरकारला सहकार्य करावं अशी देखील आज आम्ही तुला आग्रहाची, कळकळीची प्रार्थना आणि विनंती करत आहे परमेश्वर पिता। जे सरकारचं लसीकरणाचे जे कार्यक्रम आहेत ते देखील तुझ्या हातामध्ये घे, त्या सर्व कार्यक्रमांना तू यश दे अशी आज आम्ही तुला प्रार्थना विनंती करतो। जे वचन सिनाय काळे पाळसामच्याद्वारे आज आमच्यापर्यंत येणार आहे, त्या वचनाकरी तू आमच्याशी बोल, तुझी इच्छा, तू योजना तू आम्हाला प्रकट कर। पुन्हा एक वरी सर्व वेळ आज आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करून आजची भक्ती, प्रार्थना, उपासना सर्व ऑनलाईन आमच्या प्रियजनांसाठी तू आशीर्वादित कर। येशूचं गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना केली म्हणून तो एक आमेन। प्रभूचं ते प्रभूला देऊया। दानारपण होत असताना क्वायरचे विशेष गीत होईल।
देवाचं वचन ऐकूया. मार्कुश सुवर्तनाचा 10वा अध्याय 46-52 वचन आपण वाचूया. मार्क अध्याय 10:46-52 वचन. नंतर ते यरिहोस आले, मग तो त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरिहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकाविले, पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दावीदचे पुत्र माझ्यावर दया करा. तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलावीत आहे. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला,
मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. हे देवाचं वचन आहे. काय पाळे साहेब यावेळेस देवाच्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन करतील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवनावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवाची स्तुती असो की पुन्हा एकदा देवाच्या वचनातून जाणण्याची ऐकण्याची संधी परमेश्वराने दिलेली आहे. आपण प्रार्थना करू. स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असणाऱ्या देवा, तुझं वचन आम्हाला मोत्यासारखं आहे. ते वचन आमच्या अंतकरणामध्ये उतरून दे बाप्पा. आमचे अंतकरण उघड आणि तुझं गौरव आमच्यामध्ये प्रकट कर. आजच्या संदेशद्वारे तुझं गौरव व्हावं हीच प्रार्थना येशूच्या गोड आणि पवित्रात मागतो बाप्पा. आमेन. देवाची स्तुती असो. जो शास्त्रभाग आजच्या मननासाठी आपण वाचन केलेलं आहे, मार्कृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 46-52 वचनं. मार्कृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 46-52 वचनं. मार्क हे जे पुस्तक आहे ते जॉन मार्क या देवाच्या दासाने लिहिलेलं आहे. जॉन मार्क त्यांना म्हणलेलं आहे आणि त्या जे शुभवर्तमान आहे त्याचं शीर्षकच आहे मार्क आणि त्याचं नाव आहे जॉन मार्क. आणि त्या पुस्तकाला त्याने शुभवर्तमानाला मार्क असं घोषित केलेलं आहे. जॉन मार्क हे धार्मिक कुटुंबातून आहेत असं आम्हाला पाहावयास मिळतं. प्रेषितांची कृत्य याचा 12वा अध्याय आणि 12 वचन जर वाचलं, येरुसलेममध्ये त्यांचं घर आहे आणि त्याची आई मरिया त्यांच्या घरामध्ये येरुसलेममध्ये भक्ती होत असे असा हा जॉन मार्क. आणि प्रेषितांची कृत्य याचा 12वा अध्याय आणि 25वा वचन जर तुम्ही वाचलं, बर्नबास आणि संत पौल यांचा सहकारी, सेवेमधला सहकारी असा हा जॉन मार्क आहे. तसंच बर्नबास आणि पौल यांचा मदतगार, त्यांच्या सेवाकार्यामध्ये सेवेला मदत करणारा असा हा मार्क, जॉन मार्क आहे. प्रेषितांची कृत्य याचा 13वा अध्याय आणि 5 वचन. प्रियजनांनो, देवाच्या लोकांनो, हे जे पुस्तक आहे हे मार्क जॉन यांनी लिहिलेलं आहे. आता जे आपण अध्याय वाचलेलं आहे याचा 10वा अध्याय आणि त्याचं शीर्षक असं आहे 46-52, आंधळ्या बार्थिमयाला दृष्टीदान. आंधळ्या बार्थिमयाला दृष्टीदान म्हणजे त्याचं अशक्तपण या वचनामध्ये प्रकट झालेलं आहे. आंधळ्या बार्थिमयाला दृष्टीदान. मार्क 10वा अध्याय आणि 46 वचन. नंतर ते यरिहोस आले, मग तो त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरिहोस सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्थमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. 46 वचनामध्ये तिथं गावाचं नाव आलेलं आहे यरिहो. त्या काळामध्ये यरिहो हे शहर होतं आणि हेरोद जो बादशाह जो राजा होता त्याने हे बांधलं होतं. जसं रिसॉर्ट सेंटर असतं, संपन्न असं, वैभवशीलतेमध्ये असणारं, सर्व गोष्टींनी नटलेलं आणि भरभरलेलं असं हे शहर म्हणजे यरिहो शहर होतं. पाण्याची सुलभता तिथं होती, शेती प्रधान असं होतं आणि कोषागार असं सेंटर त्या एरियोममध्ये होतं. असं संपन्न असं शहर हेरोदाने बांधलेलं, जसं काय रिसॉर्ट सिटी आपण विश्रांतीला जातो असं शहर होतं. आणि अशा शहरामध्ये कोण आलेलं आहे, येशू त्याचे शिष्य आणि लोकसमुदाय त्यांच्या पाठोपाठ येत होत्याला आपल्याला पाहावयास मिळतं. संपन्न शहर आहे परंतु तिथे एक आंधळा बार्थिमय रस्त्याच्या कडेला भीक मागण्यासाठी
बसलेला आहे असं आम्हाला पाहावयास मिळतं. जर मार्कृत शुभदमनाचा 10वा अध्याय आणि 32वं वचन जर तुम्ही वाचलं, मग ते वर यरुसलेमेस जात असताना वाटेने येशू त्यांच्या पुढे चालत होता. येशूला कुठं जायचं होतं? यरुसलेमला जायचं होतं. आता ते कुठं आलेले आहेत? येरिहोम शहरामध्ये आलेले आहेत आणि ते जाणार आहेत कुठं? यरुसलेममध्ये. प्रभू येशू ख्रिस्ताने जे सेवाकार्य केलं ते ग्रामीण भागामध्ये केलं, खेडेगावामध्ये केलं, खेड्यातून शहरामध्ये आणि शहरातून राजधानीकडे तो आता चाललेला आहे. त्याचे शिष्य त्याच्यासोबत आहे आणि लोकसमुदाय त्याच्या पाठोपाठ येत आहे. आता ते येरिहो शहरामध्ये आलेले आहेत. नंतर ते येरिहोस आले, मग तो त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय येरिहो सोडून जात असता, आता ते शहर सोडून जात असताना त्या रस्त्यावर काय घडलेलं आहे ते आपल्याला पाहावयास मिळतं. तिमयाचा मुलगा बार्थिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. पवित्र शास्त्रामध्ये नावाला खूप महत्त्व आहे, पवित्र शास्त्रामध्ये नावाला खूप महत्त्व आहे. आता इथं तिमयाचा मुलगा, वडिलाचं नाव दिलेलं आहे, बार्थिमय त्या व्यक्तीचं पण नाव प्रकट केलेलं आहे. तिमयाचा मुलगा व बार्थिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता त्या काळामध्ये. आज जसं आहे तसं कोणताही व्यवसायाचा कोर्स नव्हता. कष्ट करणे, काम करणे हाच प्रत्येकाचा व्यवसाय होता. काम करणे, कष्ट करणे आणि श्रम मिळवणे हाच त्या वेळेचा, त्या काळातील व्यवसाय होता. आता हा बार्थिमय जो आहे, बार्थिमय जो आहे हा कसा आहे पहा, आंधळा आहे, अशक्त आहेत. मग अशा लोकांसाठी का कोणती व्यवस्था होती? अशा लोकांच्यासाठी एकच व्यवस्था होती, ती म्हणजे त्यांना भीक मागण्यासाठी बसवलं जात असे. दुसरा तिसरा व्यवसाय त्यांच्यासाठी नव्हता आणि त्यांचं उदरनिर्वाह व्हावं म्हणून त्यांना काय केलं जात असे? भीक मागायला लावत असे. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, कोणी असो, पण त्याचा एकच उदरनिर्वाहाचा मार्ग, तो म्हणजे भीक मागणे. आता हा तिमयाचा मुलगा बार्थिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. प्रियजनांनो, हे येरिहोतून ही जे रस्ता आहे हा येरुसलेमकडे जात होता आणि येरुसलेमकडे देवाचं मंदिर आहे आणि म्हणून जे जे लोक, धार्मिक लोक, देवावर विश्वास ठेवणारे लोक कोणत्या रस्त्याने जात होते, त्या रस्त्यावर हा भीक मागण्यासाठी बसत होता, ज्याद्वारे त्याचं उदरनिर्वाह होईल. त्याचं काय होईल? उदरनिर्वाह होईल. हा आंधळा होता बार्थिमय, परंतु त्याला भीक मागण्यासाठी लावत असे. जरी देवाचं वचन आम्हाला सांगतं, लेविय याचा ग्रंथ याचा 25वा अध्याय आणि 35 ते 38 जर वचन वाचलं, मी तुमच्यासाठी वाचतो, लेवी याचा ग्रंथ याचा 25वा अध्याय आणि 35 ते 38 वचन. तुझा एखादा भाऊबंद कंगाल झाला आणि त्याच्याने काम होत नाही असे तुला दिसले तर तू त्याला आधार द्यावा. देवाचं वचन सांगते, तुझा एखादा भाऊबंद कंगाल झाला आणि त्याच्याने काम होत नाही असे तुला दिसले तर तू त्याला आधार द्यावा. देवाचं काय वचन आहे की अशक्त आहे, त्याला तुम्ही काय द्यावा? आधार द्यावा. परंतु नव्या करारमध्ये आपल्याला असं दिसतं की जे अशक्त आहेत, जे आंधळे आहेत किंवा ज्यांना चालता येत नाही अशा लोकांना काय करायला लावायचे? भीक मागण्यासाठी काय केलं जात होतं? प्रवृत्त केलं जात होतं. आणि म्हणून हा जो तिमयाचा मुलगा बार्थिमय आंधळा आहे तो वाटेवर भीक मागण्यासाठी बसलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे. आंधळा असणे म्हणजे त्यांची एक मतप्रणाली होती,
यवहानकृत शुभोत्मान याचा 9वा अध्याय आणि दुसरं वचन जर तुम्ही वाचलं यवहानकृत शुभोत्मान याचा 9वा अध्याय आणि दुसरं वचन, तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, याच्या की याच्या आईबापाच्या? आंधळा असणे म्हणजे त्यांची अशी मतप्रणाली होती की याच्या किंवा याच्या आईवडिलाच्या पातकामुळे हाय काय झाला असेल, आंधळा झाला असेल. कधीकधी आपल्यामध्ये पण कोणता अशक्तपणा असेल तर आम्हीसुद्धा तर्क वितर्क करत असतो, हे का घडलं असेल, कदाचित हे लोक पापी असतील. आणि यांची पण मतप्रणाली हेच होती, हा आंधळा आहे म्हणजे याच्या आईवडिलांनी किंवा यांनी या स्वतः व्यक्तीने पाप केलं आहे म्हणून हा आंधळा असेल. प्रियजनांनो, देवाच्या लोकांनो, हा बार्थलमय तिथे वाटेवर भीक मागण्यासाठी बसलेला आहे आणि येशू त्या तिथून जात आहे. 47 वचन, तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीदपुत्र येशू माझ्यावर दया करा, अहो दावीदपुत्र येशू माझ्यावर दया करा. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून, नासरेत येशू लहानाचा मोठा झालेलं ठिकाण, जरी त्याचा जन्म बेथलहेम, लुकाचं शुभवर्तमान याचा दुसरा अध्यायमध्ये सांगतं की तो बेथलहेमामध्ये जन्मास आला, परंतु लहानाचा मोठा कुठे झाला असेल तर तो नासरेतकर. आणि म्हणून येशूला म्हणत असताना सर्वजण हा नासरेतकर येशू आहे, आणि तो पण म्हणतो तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला. कोण म्हणू लागला? तिमयाचा मुलगा बार्थिमय मोठमोठ्याने म्हणू लागला, अहो दावीदपुत्र येशू माझ्यावर दया करा, अहो दावीदपुत्र येशू माझ्यावर दया करा. प्रियजनांनो, देवाच्या लोकांनो, अहो दावीदपुत्र येशू म्हणजे काय हो? यशयाचा ग्रंथ याचा 9वा अध्याय आणि 7 वचन जर तुम्ही वाचलं तर तारणारा. यशयाचा ग्रंथ याचा 9वा अध्याय आणि 7 वचन, त्याच्या सत्ता वृद्धीला व शांतीला अंत नसणार, तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल, असा व्यक्ती. आणि म्हणून हा बार्थिमय म्हणतोय की अहो दाविदाचे पुत्र, दाविदाचे पुत्र येशू, दाविदाचे पुत्र येशू. बार्थिमय याने ओळखलं हा मुक्तिदाता देव आहे, हा तारणारा देव आहे, हा साम्राज्य चालवणारा देव आहे, हा दाविदाच्या सिंहासनावर बसलेला देव आहे. आणि म्हणून तो म्हणतो अहो दाविदपुत्र येशू माझ्यावर दया करा. याचना, विनंती, मध्यस्थी, रदबदली, प्रार्थना तो कुणाकडे करताय? प्रभू येशू ख्रिस्ताकडे करताय, आणि नम्रतेने करताय. अहो दाविदपुत्र येशू माझ्यावर काय करा? दया करा, दया करा. जेव्हा जी गोष्ट आम्हाला पाहिजे ती आम्ही आमच्या कोणत्याही गोष्टीने घेऊ शकत नाही, आपला पैसा, आपली संपत्ती कशानंच आम्ही मिळवू शकत नाही, तेव्हा एकच मार्ग असतो, तो म्हणजे नम्र होणे आणि दयेची याचना करणे. प्रियजनांनो, देवाच्या लोकांनो, हा बार्थिमय प्रभेश ख्रिस्ताकडे, अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर काय करा? दया करा. प्रियजनांनो, देवाच्या लोकांनो, आज ऑनलाईन भक्तीमध्ये असणारे माझे बंधू आणि बहिणी आणि लहान थोर आणि देवामध्ये अनेक वर्ष विश्वासणारे आणि अनुभवी प्रियानो, तुम्ही आणि मी त्या जिवंत देवाला हाक मारण्याची वेळ आलेली आहे, त्या तारणाऱ्या ख्रिस्ताला हाक मारण्याची वेळ आलेली आहे, दयेची याचना देवाकडे करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून हा बार्थिमय दयेची याचना जिवंत देवापुढे करत आहे, अहो दावीदपुत्र येशू माझ्यावर दया करा, अहो दावीदपुत्र येशू माझ्यावर काय करा? दया करा. तू बी आणि मी दयेसाठी त्या येशूकडे जाऊया
अहो दावीद पुत्र येशू माझ्या घराण्यावर दया करा, अहो दावीद पुत्र येशू माझ्या व्यवसायावर दया करा, अहो दावीद पुत्र येशू माझ्या जॉबवर दया करा, अहो दावीद पुत्र येशू माझ्या आध्यात्मिक जीवनावर तुम्ही काय करा, दया करा. हा बार्थिमय जो व्यक्ती आहे, जसं नासरी येशू तिथून जात आहे असं त्यानं ऐकलं आणि तो म्हणतो अहो दावीद पुत्र येशू माझ्यावर दया करा. आजची जी वेळ आहे ती देवाने आमच्यावर काय करावी, दया करण्याची वेळ आलेली आहे. देवाने आमच्या प्रभूने तारणाऱ्या मुक्तिदात्या देवाने आमच्यावर दया करण्याची काय आलेली आहे, वेळ आलेली आहे. 48 वचन काय सांगतं पहा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले, पण तो अधिकच ओरडू लागला अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. सातत्याने दयेची याचना, विनंती, मध्यस्थी, प्रार्थना तो देवाकडे करू लागला आणि कशी मोठ मोठ्याने अहो दाविद पुत्र येशू माझ्यावर दया करा, अहो दाविद पुत्र येशू माझ्यावर दया करा. कोणत्या लोकाकडे तो गेलेला नाही दयेसाठी, तो दयेसाठी जो जिवंत देव तारणारा ख्रिस्त प्रभू येशू त्याच्याकडे गेलेला आहे. अहो दाविद पुत्र येशू माझ्यावर दया करा, अहो दाविद पुत्र येशू माझ्यावर दया करा. प्रियजनांनो, भारत देशामध्ये, आपल्या देशामध्ये जेव्हा कोणत्याही कैद्याला फाशीची शिक्षा झाली असेल तर तो दयेची याचना राष्ट्रपतीकडे करू शकतो. तो दयेची याचना कुणाकडे करू शकतो, राष्ट्रपतीकडे करू शकतो. ते एक माध्यम आहे की फाशीपासून दूर होण्याचं. दयेची याचना कैदी कुणाड करतो, राष्ट्रपतीकडे करतो. तसं हा बार्थिमय जो दयाळू, कृपाळू, कणवाळू, मंदक्रोध जो देव आहे त्या देवाकडे तो याचना करत आहे अहो दाविद पुत्र येशू माझ्यावर दया करा. आणि तो ओरडू लागला, ओरडू लागला, ओरडू लागला, इतकं ओरडू लागला की तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले, इतका तो ओरडू लागला. आता 49 वचन काय सांगतं पहा. तेव्हा येशू थांबून म्हणाला त्याला बोलवा. बघा, येशू, त्याचे 12 शिष्य आणि लोकसमुदाय जात आहे. कदाचित येशू पुढे गेला असेल आणि त्याने ते कानावर ऐकलं असेल, नासरेतकर येशू चाललेला आहे, आणि म्हणून मोठ्याने मोठ्याने ओरडू लागला अहो दाविद पुत्र येशू माझ्यावर दया करा. 49 वचन, तेव्हा येशू थांबून म्हणाला त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलवित आहे. जे धमकावित होते तेच त्याच्याकडे आले तर म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलवित आहे. येशू थांबून म्हणाला त्याला बोलवा. येशू थांबला. त्याचा प्रवास येरुसलेमकडे चाललेला आहे, पण येशू थांबला, एका व्यक्तीसाठी थांबला. प्रियजनांनो, तुम्ही आणि मी त्याच्यासाठी मौल्यवान आहे. एक जरी असेल तरीसुद्धा मौल्यवान आहे. येशू येरुसलेमकडे चाललेला आहे, परंतु तो थांबला. त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलावित आहे. 50 वचन, तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. शब्दाने त्याने दयेची याचना येशूकडे केली होती. प्रियानो, आता तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. आपलं वस्त्र बाजूला केलं आणि तो कुठं आलेला आहे, येशूकडे आला. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. प्रियजनांनो, लुकृष वर्तमान याचा 19 अध्याय आणि 5-6 वचनाकडे लक्ष देऊया. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला. हे जखयाबद्दल आहे. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जखया, तोरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जखया, तोरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. तेव्हा 6 तेव्हा त्याने तोरेने खाली उतरून आनंदाने
त्यांचे आगत स्वागत केले, तेव्हा त्याने तोरेने खाली उतरून आनंदाने आगत स्वागत केले. तो जखय जो होता त्या उंबराच्या झाडावर तोरेने खाली तो आला, जसं काय त्याने उडी मारली तोरेने खाली आला आणि येशूचं काय केलं, आगत स्वागत केलं. आता 50 वचन पहा काय इथं आपल्याला सांगतं. मार्कुस शुभतमान याचा 10वा अध्याय 50 वचन, तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला. लगेच तात्काळ इन्स्टंटली ताबडतोब तो कुणाकडे आलेला, आपले वस्त्र टाकून तो कुणाकडे आलेला आहे, येशूकडे आला, येशूकडे आला, येशूकडे आला. आपण येशूकडे येण्यास तयार आहात काय? देवाच्या लोकांनो, आपण अनेक वर्ष त्या देवावर विश्वास ठेवत आहे, आपण येशूकडे येण्यास तयार आहोत काय? त्याने आपले वस्त्र फेकले आणि तो ताबडतोब तात्काळ येशूकडे आला. आपण येशूकडे येण्यास तयार आहोत काय? 51 वचन, मार्कुस शुभवचनाचा 10वा अध्याय 51 वचन, येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आज इच्छा ओळखलेले. तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणते, तुझी इच्छा काय आहे, मी तुझ्यासाठी करावं. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावे. सत्तेच्या वचनामध्ये जी त्याचे हाक आहे, अहो दावीद पुत्र येशू माझ्यावर दया करा, अहो दावीद पुत्र येशू माझ्यावर दया करा. कशासाठी दया करा? 51 वचनामध्ये आलेलं आहे. आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी यासाठी माझवर दया करा, माझवर दया करा, मला दृष्टी प्राप्त व्हावी. प्रियजनांनो, देवाच्या लोकांनो, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला म्हणत आहे, मी तुमच्यासाठी काय करू अशी तुमची इच्छा आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी तुमच्यासाठी काय करू अशी तुमची इच्छा आहे. हा बार्थिमय आंधळा व्यक्ती म्हणाला, मला दृष्टी प्राप्त व्हावी. आज जर प्रभू येशू ख्रिस्त जर तुम्हाला म्हणेल की मी तुझ्यासाठी काय करू, मी तुझ्या घरासाठी काय करू, किंवा प्रभू म्हणेल मी तुमच्यासाठी काय करू अशी तुमची इच्छा आहे, तेव्हा तुम्ही आणि मी काय त्याला म्हणेन? विचार करा, विचार करा. हा बार्थिमय म्हणाला, मला दृष्टी प्राप्त होऊ दे. 52 वचन, येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. ज्या देवाने त्याला दृष्टी दिली त्या देवाच्या पाठीमागून तो चालू लागला. तो देवाच्या पाठीमागून तो चालू लागला. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेले आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेलं आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला, येशूच्या मागे चालू लागला, येशूच्या मागे चालू लागला. प्रियजनांनो, या बार्थिमयाला जेव्हा त्यानं ऐकलं, येशू नासरीत कर इथून चालत आहे, इथून जात आहे, त्या संधीचा त्याने फायदा घेतलेला आहे. अहो दावीद पुत्र येशू माझ्यावर दया करा, अहो दावीद पुत्र येशू माझ्यावर दया करा. सातत्यानं ही आपली ओरड, आपली याचना, आपली विनवणी देवाकडे मांडलेले. येशू थांबला, त्याला बोलवून आणा, आणि तो आपले वस्त्र टाकून येशूकडे आला. आणि येशू त्याला म्हणत आहे, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. तो म्हणत आहे, मला दृष्टी यावी. आणि 52 वचन सांगतं, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला. प्रियजनांनो, या 2021 पण तो देव तुमच्याबरोबर आणि माझ्याबरोबर आहे, तुमच्याबरोबर आणि माझ्याबरोबर आहे. प्रियजनांनो, देवाच्या लोकांनो, त्या जिवंत देवाला हाक मारा. तुमची दयेची याचना त्याच्या पुढे ठेवा.
तो जिवंत देव आहे, तारणारा ख्रिस्त प्रभू आहे, त्या प्रभू येशूकडे मागा, त्या प्रभू येशूकडे मागा, त्या प्रभू येशूकडे मागा, त्या तारणाऱ्या देवाकडे मागा. अहो दाऊद पुत्र येशू आमच्या घरावर दया करा, अहो दाऊद पुत्र येशू माझ्या बाळावर दया करा, अहो दाऊद पुत्र येशू माझ्यावर दया करा. आपण विश्वासाने त्याच्याकडे जाऊया. हा बार्थिमय आंधळा असून सुद्धा विश्वासाने देवाकडे गेला. तुम्ही आणि मी आपण सर्वजण विश्वासाने त्याच्याकडे जाऊया आणि म्हणूया अहो दाऊद पुत्र येशू आमच्यावर दया करा. आपण विश्वासाने त्याच्याकडे मागूया, आपण विश्वासाने त्याच्याकडे जाऊया, आपण विश्वासाने त्याच्याकडे मागूया अहो दाऊद पुत्र येशू आमच्यावर दया करा. ज्या देवाने आंधळा तिमयाचा मुलगा बार्थिमय त्याच्यावर दया केली, तोच देव तुमच्यावर आणि माझ्यावर दया करण्यास समर्थ आहे आणि त्याची दया तुम्हाला आणि मला पुरेशी आहे. देवबाप गुरु या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला सहाय्य करो आणि जिवंत देवाकडे प्रार्थना करण्याची, विनवणी करण्याची, दयेची याचना करण्याची सर्वांना तो काय देऊ, सुबुद्धी देऊ. आपण प्रार्थना करू. स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असणारे देवा, आम्ही तुझी उपकार स्तुती करताय. आजपर्यंत तुझी दया अपार आमच्यावर झालेली आहे, पण इथून पुढे पण तुझी दया आमच्यावर अपार होऊ दे, अधिक होऊ दे. आमच्या लहान लेकरांच्यावर होऊ दे, वयस्कर लोकांच्यावर होऊ दे, आमच्या बंधूवर आणि बहिणीवर होऊ दे. आणि आज ऑनलाईन भक्तीवर जे अटेंड झालेले आहेत या सर्व्हिसवर, त्या प्रत्येक बंधू बहिणीवर जे वेगवेगळ्या देशामध्ये आहेत, वेगवेगळ्या भागामध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रांतामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, कोल्हापूरमध्ये आहेत, वाईल्डरमेवर चर्चमध्ये आहेत, त्या सर्वांच्यावर तू दया कर. अहो दाऊद पुत्र येशू आमच्यावर दया कर. येशूच्या गोड आणि पवित्रात मागतो बापा, आमेन. शेवटी आपण उपासन गीत नंबर 534 गाऊया. होईल गुशी कृपेची ईश्वर प्रमुक्ती असे, तेने दृष्टी पुष्टीयाची पृष्टी जगी होत असे. कृपेची हवी बिंदुवेता ती दयेची आमा सुवृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची स्फूर्तिदायी थोरती, हे जोड भारी वारीची खिंड्या टेकडात ती. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी बिंदू येता ती दयेची आम्हा सुवृष्टी हवी. होईल वृष्टी कृपेची करावियता स्वामी करा स्वामी साची या हर्ष अपेक्षिता. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी बिंदू येता ती दये. होईल वृष्टी कृपेची साधा प्रभु इष्ट का, ऐसी विनंती ख्रिस्ताचे नावे करीत सुवा. वृष्टी कृपेची, वृष्टी कृपेची हवी ती दयेची आम्हा सुवृष्टी हवी. शेवटी आपण सर्वजण प्रभूंनी शिकले प्रार्थना म्हणून शेवटचा आशीर्वाद घेऊ. हे आमच्या स्वर्गातील पापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही,
तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ. आमच्या रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसं आमच्या कमतुरण्यासून सोडली आहे तसेच कमतुरणे आम्हास सोड, आणि आम्हास परिचितान नकोस तर आम्हास वाटे पण सोडो, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आम्ही परमेश्वर तुमचं सहाय्य करो, देव आपला मुखप्रकाश तुम्हावर पाडो, देवापाची प्रती प्रवेश ख्रिस्ताची कृपा पवित्र आत्म्याची सहभागीता विशेष करून वाईल्ड चर्चच्या मंडळीबरोबर आणि देवाची प्रिय लेकर या सर्वांच्या बरोबर आता आणि तिथून पुढे सदा सर्व काळ राहो. आमेन. Yeah.